आपण या ठिकाणी पाहत आहोत की पंच्याहत्तरावा इंडिपेंडन्स डे हा आपण या ठिकाणी त्या संदर्भामध्ये पंधरा गोष्ट येणार आहे पंधरा ऑगस्टच्या पूर्वी हा इंडिपेंडन्स जे काही वर्ष आहे हा काही दिवस आहे हा साजरा करण्याचं अनेक ठिकाणी कार्यक्रम होत आहेत होत आहेत आज इंटरनॅशनल स्कूलमध्ये या निमित्ताने हे एक प्रदर्शन भरवलेलं आहे हे प्रदर्शन या इंटरनॅशनल स्कूलमध्ये जे विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांनी अनेक आपल्या हस्तकला चित्रकला रांगोळी या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या कलांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे तर हे जे काही कलांचं प्रदर्शन आहे हे आपण पाहत आहोत या ठिकाणी सर्व लोक प्रेक्षक येऊन गेलेले आहेत येत आहेत सकाळपासून या ठिकाणी प्रेक्षकं आलेले आहेत पालक आलेले आहेत मुलं आलेले आहेत आत्ताचा जो हा वेळ आहे हा वेळ थोडा जेवणाचा असल्यामुळं दुपारचा वेळ असल्यामुळं दीड दीड वेळ दीड वाजलेले असल्यामुळं या ठिकाणी गर्दी जवळजवळ नाही पण प्रेक्षक येत आहेत तर या स्कूलने विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे आपण पाहत आहोत बोर्ड पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सेलिब्रेशन ऑफ सेवंटी फाईव्ह इयर ऑफ इंडिपेंडन्स तर ही आझादी का अमृत महोत्सव म्हणून अशा प्रकारचा हा साजरा केला जात आहे या ठिकाणी आपण पाहत आहोत हे मुलांनी विद्यार्थ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांनी हे रांगोळी काढलेले आहे हॅपी इंडिपेंडन्स डे या ठिकाणी वेगवेगळे चित्र काढलेले आहेत मुलांनी इंडिपेंडन्स डे पाहत आहोत आपण आणि हे जी स्कूल आहे हे स्कूल हे स्कूल आपण हे फुले आंबेडकरी चळवळीचं हे स्कूल आहे कॉलेज आहे या दृष्टिकोनातून याचं खूप महत्त्व आहे आपण आपणासाठी आपल्याला कल्पना असेल की या परिसरामध्ये मोठे उद्योजक मैराप्पा चलवादी यांनी हे ओपन केलेलं आहे आणि त्यांचे स्कूल आता त्यांचा मुलगा हुलीज भाई हुलगेस चलवादी आणि रेणुका ताई या चालवतात आणि सध्या त्यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन दिलेलं आहे अशा प्रकारचं मोठं हे प्रदर्शन लहान मुलांचं भरवलेलं आहे आणि खरोखरच आपण पाहत आहात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट चित्रकला काढलेली आहे रांगोळी पाहिलेली आपण या ठिकाणी ही रांगोळी आपण पाहत आहोत या रांगो रांगोळीचं उत्तम प्रदर्शन मुलांनी केलेलं आहे या ठिकाणी काही हे सुद्धा आलेले आहेत प्रेक्षकसुद्धा पाहत आहेत आत्ता प्रेक्षक आलेले आहेत काही प्रेक्षकसुद्धा पाहत आहेत सतत प्रेक्षक येत आहेत सकाळपासून हा एक रांगोळीचा आपल्या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर रांगोळी काढलेली आहे या ठिकाणी आझाद आझादी का अमृत महोत्सव अशी ॲज अ हेडिंग दिलेलं आहे अशोक चक्र आहे त्याचबरोबर पक्षी आहे आणि पक्ष्याला अनेक कलर दिलेले आहेत त्यांनी विशेष म्हणजे अनेक म्हणजे तिरंग्याचे कलर आहेत हेच कलर या ठिकाणी वापरलेले आहेत म्हणजे कलात्मक दृष्टिकोनातून या ठिकाणी ही रांगोळी काढलेली आहे किती सुंदर रांगोळी आहेत या ठिकाणीसुद्धा रांगोळी काढलेली आहे त्याला अनेक हा मोर आहे आणि ही या मोराची रांगोळी आहे आपण पाहत आहोत की या ठिकाणी गांधीजी ही दाखवलेले दिसतात काटे आहे म्हणजे या ठिकाणी पक्षी आहेत वेगवेगळी मंदिरं देख दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी बुद्धांचा सुद्धा या ठिकाणी दाखवण्याचा दा प्रयत्न केलेला आहे बुद्धसुद्धा दाखवलेले आहेत स्तूप दाखवलेले आहेत म्हणजे अनेक इंडियामध्ये अनेक पंत धर्म याचं या ठिकाणी प्रदर्शन केलेलं आहे या ठिकाणी पाहत आहोत आपण तिकडं बाबासाहेबांचं एकंदरीत या ठिकाणी लहान मुलांचं चित्र आहे लहान मुलांनी काढलेलं आहे हे त्या चित्रवण आपल्याला कल्पना येत आहे आणि या ठिकाणी त्यांनी जास्तीत जास्त नेते मंडळ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारे हे प्रदर्शन प्रदर्शन भरवण्यामध्ये मुलांना संधी उपलब्ध होणे मुलांचं टॅलेंट याला संधी निर्माण होणे आणि या यादृष्टीनंच खऱ्या अर्थाने भारताचे नागरिक आहेत हे घडत असतात आणि त्या ते घडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे त्यांच्यामध्ये स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व हाच याचा जो नारा आहे बाबासाहेबांनी दिलेला आणि घटनेचा मसूद आहे हा जो काय प्रत्येक बेसिक घटनेची काही सिद्धांत आहेत ह्या सिद्धांतांची जी देण आहे ही लहानपणीच मुलांना येण्याच्या उद्देशाप्रती या प्रदर्शनाचा फार मोठा इम्पॅक्ट मुलांच्या मनावरती होतो आणि या ठिकाणी मुलं तयार होतात भारताचे नागरिक बनवण्याच्या उद्देशाप्रती आपल्या या शाळेमध्ये जास्तीत जास्त प्रयत्न केले जातात या ठिकाणी हत्तीचं प्रतीक आहे या ठिकाणी अशोक चक्र दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारे ही रांगोळी हा ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी दिसतो त्यांनी काढलेला आहे तर या ठिकाणी आपण एक प्रदर्शन पाहिलेलं आहे की विद्यार्थ्यांनी या पंच्याहत्तरावा वर्धा ह्याचा इंडिपेंडन्स डे हा येणार आहे पंधरा तारखेला पंधरा ऑगस्टला तर या दृष्टीनं या इंटरनॅशनल स्कूलमध्ये हे शिबिर आपण भरवलेलं होतं आपण पाहिलेलं आहे तर या शिबिराच्या संकल्पनेची सुरुवात किंवा हे शिबिर कशाप्रकारे आयोजित केलेलं आहे हे आपण या प्रत्यक्ष याचे सर्वे सर्व भाई आहेत हृगेश भाई यांनाच विचारूया तर भाईसाहेब आपण जे काय आता हे प्रदर्शन भरवलेलं आहे विद्यार्थ्यांचं त्यांनी हस्तकला ह्याच्या पाठ्यपुस्ता काय निर्मितीचा काय उद्देश काय आपला आहे मला प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की पुणे इंटरनॅशनल स्कूल हा स्कूल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारा आणि माझ्या वडिलांचं स्वप्न या धर्तीवर हा स्कूल आम्ही निर्माण केलेला आहे आणि मी सांगीच्छितो की या पुणे इंटरनॅशनल शाळेमध्ये आपण जर पाहिलं की एखादा ख्रिश्चन शाळेमध्ये गेलं मुलांना पाठवलं तर तिथं प्रामुख्याने ख्रिश्चन इजम जास्त शिकवलं जात आहे शिंदी शाळेमध्ये गेलं सिंधीइझमबद्दल त्या ठिकाणी शिकवलं जात आहे परंतु या पुणे इंटरनॅशनल शाळेमध्ये मुलांना ह्युमॅनिझम हा शिकवलं जात आहे प्रामुख्याने आणि मुलांना जे भगवान गौतम बुद्धाने जे मार्ग दाखवलेला आहे जे त्या मार्गाने आम्ही या ठिकाणी मुलं घडवण्याचं आम्ही हे करतो आणि तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं राजघटना लिहिलं आणि त्याच्यामध्ये स्वातंत्र्य आणि बंधुत्व हा विचारधारेचा आणि समतेचा हा राजघटना आहे आणि त्याच्याच म्हणून आम्ही आता देशाचा पंच्याहत्तर आणि अमृत महोत्सव हे संपूर्ण देशामध्ये चाललेलं आहे तरी माझ्या या शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये शिकणारे प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळ्या धर्मातले आहेत आणि त्यांना सर्वांना एकत्मतेच्या आणि या तिरंग्याबद्दल एक फार मोठा महान सन्मान असावं त्यासाठी आम्ही वेगवेगळं या ठिकाणी रांगोळी स्पर्धा असेल ते पण तिरंगा झेंडेचंच रांगोळी स्पर्धा त्याच्यामध्ये अनेक चा चांगले संदेश जाणारे असे आम्ही उपक्रम या ठिकाणी राबवलं त्याबरोबर देशभक्तीचे जे गीत आहेत त्याच्यादेखील स्पर्धा आम्ही या ठिकाणी आणि या ठिकाणी अनेक जे मुलांना येणाऱ्या काळामध्ये देशाविषयी देशप्रेम निर्माण व्हावं यासाठी असे अनेक संकल्पना आम्ही लोक या ठिकाणी राबवत आहोत आणि येणाऱ्या पंधरा ऑगस्टपर्यंत आम्ही संपूर्ण शाळेमध्ये राहणारे जेवढे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या घरोघरी आम्ही तिरंगा असं या ठिकाणी पोचवण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत आणि त्यांच्यामध्ये एकात्मतेचा आणि सर्व धर्म समभावाचा आम्ही संदेश देण्याचं काम आज पुणे इंटरनॅशनल स्कूलचे प्रिन्सिपल असेल ॲडमिनिस्ट्रेटर असेल व्हाईस प्रिन्सिपल असतील आणि संस्थेचे व्हाईस चेअरमॅन ॲडव्होकेट रेणुका चलवादी असेल आणि सर्व टीचर्स स्टाफ आणि स्टुडंटच्या वतीने आम्ही हे कार्य देशभक्तीसाठी देशप्रेमासाठी करत आहो आणि करत राहू एवढं या प्रसंगी सांगतो धन्यवाद भाई आपण या वंदना न्यूज चॅनलला ही जी काय मुलाखत दिली आणि देश देशामध्ये जे काय आपण भवितव्य देशाचं घडवण्यासाठी मुलांना घडवत आहात या संदर्भात आपण जे काही कार्य करतात याबद्दल वंदना हा न्यूज चॅनल आपलं तर सह आभारी आहेच आहे आपण मुलाखत देता हे सुद्धा आभारी आहे आपण यापुढे हे आपलं सहकार्य असंच राहील आणि बोधिसत्व वंदना ही नेहमीच अशा आपल्या या उपक्रमाला प्रसिद्धी देईल जय भीम जय बुद्ध जय भारत